international platform via Slumdog Millionaire and then 24, and she is doing the same via Quantico, and that is why she's not here today. But she has a few words to say about the entire production. So, sunte hai ki Priyanka ko kya kehna hai. Before that, I would like to invite two singers and one singer and an arranger on the stage, Chandan Shive and Sachin. Please stage here. Yeah. Yes, आणि आपण आता यांचं जोरदार डळे बजून आपण मंचावर स्वागत करूया आणि त्याचबरोबर प्रियांका चोप्राला या फिल्मच्या निमित्ताने आपल्याला काय सांगायचं ते पाहूया. नमस्कार, मैं हूँ प्रियांका चोप्रा. बहुत दूर अमेरिका में बैठी हूँ. हर साल अंधेरी चा राजा मैं और मेरी फैमिली आते हैं, पर इस साल मैं नहीं आ पाऊंगी क्योंकि मैं इतनी दूर हूँ. लेकिन मेरी दरख्वास्त यही रहेगी और मैं प्रार्थना करती हूँ गणपति पापा से कि हर साल जो आशीर्वाद मुझे और मेरी फैमिली को देते हैं वो मेरी पहली फिल्म, पहली मराठी फिल्म जो है जिसको मैं प्रोड्यूस कर रही हूँ, जिसका नाम है वेंटिलेटर, जिसकी टीम यहाँ पर है अभी आप लोगों के सामने, उनको वो आशीर्वाद ज़रूर दें. मैं आप सबका भी शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आप यहाँ पर हैं. अनिल सर जो मेरे करीबी दोस्त और कॉलीग हैं, थैंक यू सो मच कि आप यहाँ पर आए, और मेरी पूरी वेंटिलेटर की टीम और आप सब, थैंक यू सो मच. मैं बहुत मिस कर रही हूँ इस मोमेंट को. आप सबको गणपति पूजा की बहुत बहुत शुभकामनाएं और गणपति बाप्पा मौर्य. आणि याच्यानंतर आपण गाण्याच्या उद्घाटनाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी आज आपण अंधेरीच्या राजाला लाइव परफॉर्मन्सच्या माध्यमातून अर्पण करूया. सो जोरदार टाळ्या वाजवून आपण सुरुवात करूया वेंटिलेटरच्या नवीन गाण्याची, जी आपल्या समोर जे गाणं सादर करणार आहे एकदंत ढोल ताशे पथक. रोहन रोहन आणि त्याचबरोबर गणेश चंदन शिवे यांच्यासाठी, ज्यांनी आपल्या खड्या आवाजामध्ये जबरदस्त गाणं गायलेलं आहे. आणि सचिन अहिर, माफ करा, सचिन भांगरे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या प्रत्यक्ष गाण्यामध्ये वंदन ढोल ताशे पथकाने ढोल वाजवलेला आहे आणि आज एकदंत ढोल ताशे पथकासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि यानंतर मी आता अनिल सरांना विनंती करते की आपण या गाण्याच्या सीडीचं इथे अनावरण करावं. वेंटिलेटर या चित्रपटाचं गणपती बाप्पाचं आता आपण जे गाणं पाहिलं त्याच्या व्हिडिओ सीडीचं अनावरण इथे झालेलं आहे. आता लवकरच तुम्हाला सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून हे गाणं घर बसल्या सुद्धा पाहता येईल आणि त्यानंतर चित्रपट थिएटरमध्ये जाऊन तुम्ही पाहणार आहातच.